सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी या मागणीचे निवेदन कवटी मांकाळ नायब तहसीलदार जावेद बोजगार यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ कोळी, युवा शहर अध्यक्ष महेश भाऊ पाटील, शहर उपाध्यक्ष विशाल रसाळ, ओबीसी तालुका अध्यक्ष अजित लाटवडे, शहर अध्यक्ष संजय माळी, तालुका कार्याध्यक्ष शहाजी दोडमिसे, तालुका सरचिटणीस सिकंदर मुजावर, शहर उपाध्यक्ष फैयाज मुला, संजय कोठावळे, अफजल शिरोळकर, जय दिनामदार, शहर कोषाध्यक्ष रवींद्र माने, सागर कोष्टी यावेळी निवेदनात पुढे म्हणाले की सध्या महाराष्ट्रातील ईडी सरकार खोटे गुन्हे दाखल सुडाचे राजकारण करत आहे। यामध्ये सरळ हुकुमशाही पद्धतीने प्रशासनाला हाताशी धरून मोठमोठ्या नेत्यांना अटक करण्याचे षडयंत्र चालू आहे। हे असे चालू राहिले तर सर्वसामान्य जनतेला भविष्यात मोठ्या संकटातून जावे लागेल। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून लोकशाहीला काळीमा फासण्याचा निंदनीय केविलवाणा प्रयत्न केला। अशा खालच्या पातळीवर जाऊन सुडाचे राजकारण करणाऱ्या ईडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। सदरबाबत लवकरात लवकर पारदर्शक चौकशी करून दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत ही विनंती आहे। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सीएलच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल।